उद्दिष्टे या घटकाच्या अभ्यासानंतर आपल्याला उत्पादन व उपयोगिता या संकल्पनेचा अर्थ कळेल. उपयोगितेच्या प्रकारांची माहिती होईल. उत्पादनाच्या घटकांशी ओळख होईल. भूमी, श्रम, भांडवल व संयोजन या उत्पादन घटकांची वैशिष्ट्ये लक्षात येतील. प्रास्ताविक अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने आर्थिक प्रश्नांचा अभ्यास होतो. उपभोक्ता, उत्पादक या सर्वांनाच आर्थिक प्रश्न भेडसावत असतात, परंतु त्यांचे स्वरूप वेगवेगळे असते. या दोघांपैकी उत्पादक वर्ग हा विविध वस्तू व सेवांचे उत्पादन करतो. उत्पादन म्हणजे काय? उत्पादन कार्य कोणत्या घटकांमुळे शक्य होते? वस्तू व सेवांची मागणी म्हणजे काय? त्याचा पुरवठा कसा होतो? या सर्व गोष्टींचा परिचय आपण या घटकात करून घेणार आहोत. विषय विवेचन. या उपघटकात आपण उत्पादन व उपयोगिता या संकल्पना समजून घेऊ. रूप उपयोगिता, काल उपयोगिता, स्थान उपयोगिता या उपयोगितेच्या प्रकारांचा अभ्यास करू. उत्पादनाचे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन हे चार प्रमुख घटक आहेत. अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांचे अर्थ समजून घेऊ. भूमी ही विनामूल्य देणगी आहे. भूमीची प्रतवारी भिन्न असते. भूमी गतिक्षम नाही. भूमीचा पुरवठा पूर्ण अलौचिक असतो. भूमी स्वतः निष्क्रिय असते. भूमीच्या या वैशिष्ट्यांचा अभ्यास करू. श्रमाच्या वैशिष्ट्यांची देखील माहिती घेऊ. श्रम हा भावना नसलेला घटक आहे. श्रम हा शीघ्र विनाशी आहे. श्रम व श्रमिक अविभाज्य असतात इत्यादी. भांडवलाच्या वैशिष्ट्यांचीही माहिती आपण करून घेऊ. उदाहरणार्थ, भांडवल मानवनिर्मित असते. भांडवलाचा पुरवठा लवचिक असतो इत्यादी. तसेच शेवटी आपण उत्पादनाची संधी शोधणे, साधनांची जुळवाजुळव करणे, विक्री व्यवस्था उभारणे, उत्पादन विषयक व्यवस्थापन करणे, अनिश्चितता पत्करणे या संयोजकाच्या कार्यांचा आढावा घेणार आहोत. उत्पादन. आपल्या सर्वांना विविध वस्तूंची गरज रोज भासते. अन्न, वस्त्र यांसारख्या वस्तूंची गरज भागविण्यासाठी उत्पादन केले जाते. हे उत्पादन करणाऱ्या लोकांनाच अर्थशास्त्रात उत्पादक वर्ग म्हणतात. आपण या वस्तूंचा व सेवांचा उपभोग घेतो म्हणून समाजाला उपभोक्ता वर्ग असे म्हणतात. उत्पादक वर्ग उत्पादन करतो म्हणजे काय करतो? तर विविध उपयोगितांची निर्मिती करतो. आता आपण थोडक्यात उपयोगिता म्हणजे काय त्याचा विचार करू. उपयोगिता म्हणजे वस्तूंच्या अंगची मानवी गरज भागविण्याची क्षमता. उदाहरणार्थ, आपल्या हातातील पेन. आपली लिखाणाची गरज हे पेन भागविते, म्हणून पेनमध्ये उपयोगिता आहे असे म्हणता येईल. अशा वस्तू उत्पादक वर्ग तयार करतो. यावरून आपल्या असे लक्षात येईल की उत्पादन करणे म्हणजे उपयोगिता निर्माण करणे. उपयोगिता तीन प्रकारची असते. आता आपण या तीनही उपयोगितांची माहिती घेऊ. रूप उपयोगिता. आपण बसण्यासाठी खुर्ची वापरतो. ही खुर्ची लाकडाच्या ओंडक्यापासून फळ्या तयार करून केलेली असते. म्हणजेच लाकडाचे रूप बदलून खुर्ची बनविली जाते. यालाच रूप उपयोगिता निर्माण करणे असे म्हटले जाते. आपण जेवण करताना चपाती भाकरी खातो. ही चपाती भाकरी धान्याचे पीठ करून केली जाते. येथे देखील रूप बदलून वस्तू बनविली जाते. तसेच चहा बनविताना आपण साखर वापरतो. ती साखर ऊसाच्या रसावर प्रक्रिया करून बनविली जाते. या उदाहरणात देखील रूप बदलून नवी वस्तू तयार केली जाते. यावरून पुढील व्याख्या आता आपल्या लक्षात येईल. वस्तूच्या ज्या काही आकारमानामुळे किंवा संरचनेमुळे किंवा रासायनिक रचनेमुळे मानवी गरज भागविली जाते, त्या काही आकारमानाला, संरचनेला किंवा रासायनिक रचनेला रूप उपयोगिता असे म्हणतात. खुर्चीचे उदाहरण हे काही आकारमानाचे आहे. भाकरीचे उदाहरण संचरणेचे आहे, तर साखरेचे उदाहरण रासायनिक रचनेचे आहे. हा झाला रूप उपयोगितेचा अर्थ आणि व्याख्या. आणखी कोणत्या प्रकारच्या उपयोगिता असतात? तर आणखी दोन प्रकार आहेत. काल उपयोगिता. आपल्याला विशिष्ट वस्तू विशिष्ट वेळेलाच उपभोगण्यासाठी हव्या असतात. उदाहरणार्थ, लोकरीचे उबदार स्वेटर आपल्याला हिवाळ्याच्या दिवसांतच हवे असतात. त्या काळात स्वेटर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया म्हणजे काल उपयोगिता निर्माण करणे. स्वेटरांचा साठा करून ठेवणारे आणि हिवाळ्यात स्वेटर उपलब्ध करून देणारे लोक काल उपयोगिता निर्माण करतात असे म्हटले जाते. आता काल उपयोगितेची व्याख्या आपल्या लक्षात येईल. ज्यावेळी ग्राहकाला वस्तूची गरज आहे, त्यावेळी वस्तू उपलब्ध करून देणे म्हणजे काल उपयोगिता होय. असे कार्य करणारे लोक प्रत्यक्ष उत्पादन करीत नसले
तरी ते काल उपयोगितेची निर्मिती करतात म्हणून त्यांचाही समावेश उत्पादक वर्गामध्ये केला जातो. आता आपण उपयोगितेचा तिसरा प्रकार लक्षात घेऊ. स्थान उपयोगिता. विशिष्ट वस्तू विशिष्ट ठिकाणी उपयोगी असतात. उदाहरणार्थ कोळसा हा जरी खाणीतून निघत असला तरी त्याचा उपयोग स्वयंपाकघरात कारखान्यात होणार असतो. म्हणून खाणीतून कोळसा काढणारे, त्याची वाहतूक करणारे, त्याची विक्री करणारे सर्व लोक स्थान उपयोगिता निर्माण करतात असे म्हटले जाते. हे उदाहरण नीट वाचल्यावर खालील व्याख्या तुमच्या लक्षात येईल. वस्तू ज्या ठिकाणी मानवी गरजेसाठी आवश्यक असते त्या जागी ती उपलब्ध करून देणे म्हणजे स्थान उपयोगिता होय. आपण आतापर्यंत पाहिले की उत्पादन म्हणजे रूप काल व स्थान उपयोगितांची निर्मिती करणे होय. हे कार्य करणाऱ्या लोकांना उत्पादक वर्ग असे म्हणतात. उत्पादनाचे घटक. उत्पादन करण्यासाठी मुख्य चार घटक आवश्यक असतात. हे चार घटक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल, संयोजन. हे चार घटक वापरल्याशिवाय उत्पादन करणे शक्य नसते. आपण जेव्हा अवतीभोवती पाहतो तेव्हा असे दिसते की शेतकरी शेती करतो, एखादा उद्योजक छोटासा कारखाना चालवितो. हे दोघे जण वरील चार घटकांचाच वापर करून उत्पादन करतात. शेतकरी भूमी म्हणजे जमीन वापरतो, बियाणे खते यांसाठी पैसे खर्च करतो, स्वत श्रम करतो व सर्व शेतीकामावर लक्ष ठेवतो. या उदाहरणात असे लक्षात येते की शेतकरी भूमी, श्रम, भांडवल व संयोजन हे टक वापरतो. आता आपण या चारही उत्पादन घटकांचा अर्थ व वैशिष्ट्ये विचारात घेऊ. भूमी. आपण व्यवहारात भूमी म्हणजे जमीन असा अर्थ गृहीत धरतो, पण भूमी म्हणजे केवळ जमीन एवढाच अर्थ आहे का? नाही. अर्थशास्त्रात भूमी म्हणजे केवळ जमीन एवढाच अर्थ नाही. मग भूमी या संज्ञेत आणखी कोणकोणते घटक समाविष्ट होतात? तर भूमी म्हणजे निसर्गाने मानवाला उपलब्ध करून दिलेले सर्व घटक. भूमीमध्ये जमीन, लोखंड, तांबे इत्यादी खनिजे, पाणी म्हणजेच झरे, तलाव, विहिरी, जंगले इत्यादी सर्वांचा समावेश होतो. म्हणजेच भूमी ही व्यापक अशी संज्ञा आहे. सर्वसाधारण विवेचन करताना भूमी म्हणजे जमीन असा मर्यादित अर्थ लक्षात घेतला जातो, तो योग्य नाही. भूमीचा अर्थ पाहिल्यानंतर आता आपण भूमीची वैशिष्ट्ये लक्षात घेऊ. भूमीची वैशिष्ट्ये. भूमी ही विनामूल्य देणगी आहे. निसर्गाने मानवाला भूमी विनामूल्य दिलेली आहे. व्यक्तिगत पातळीवर आपल्याला जमीन विकत घेताना किंमत द्यावी लागते, पण संपूर्ण मानवजातीला मात्र ही भूमी विनामूल्य मिळालेली आहे. भूमीची प्रतवारी भिन्न असते. विविध प्रदेशांतील जमिनीची प्रतवारी भिन्न असते. उदाहरणार्थ राजस्थानमधील जमीन वालुकामय आहे, तर पंजाबमधील जमीन काळी कसदार आहे. इथे प्रतवारी म्हणजे सुपीकता हा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. भूमी गतिक्षम नाही. भूमी एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात नेणे शक्य नसते. म्हणजे पंजाबमधील जमीन महाराष्ट्रात आणणे शक्य नाही. इथे एक महत्वाची गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे की भूमीचे उत्पादन गतिक्षम आहे, पण भूमी गतिक्षम नाही. उदाहरणार्थ खाणीतून काढलेले लोखंड कुठेही नेता येईल, पण खाण मात्र नेता येत नाही. पंजाबमधून गहू कुठेही नेता येईल, पण पंजाबमधील जमीन नेता येणार नाही. भूमीचा पुरवठा पूर्ण अलौचिक असतो. निसर्गाने मानवजातीला दिलेली जमीन वाढविता येत नाही. याचाच अर्थ जमिनीचा पुरवठा आपल्याला हवा तसा हवा तेवढा वाढविता येत नाही. म्हणूनच आपल्याला असे आढळते की जमिनीची टंचाई आहे. भूमी स्वतः निष्क्रिय असते. भूमी हा एक उत्पादन घटक असला तरी तो स्वत उत्पादनाच्या प्रक्रियेत प्रभावीपणे भाग घेत नाही. श्रम व भांडवल यांच्या सहाय्याने भूमीचा वापर उत्पादनात केला जातो. एक उत्पादन घटक या नात्याने भूमीची ही वैशिष्ट्ये महत्वाची ठरतात. भूमीची वैशिष्ट्ये पाहून झाल्यावर आता आपण श्रम या संज्ञेचा अर्थ व वैशिष्ट्ये लक्षात घेऊ. श्रम. आपण अवतीभोवती अनेक व्यक्ती विविध प्रकारची कामे करताना पाहतो. शिक्षक शाळेत शिकवतो, शेतकरी शेतात राबत असतो, कामगार कारखान्यात काम करतो. हे सर्वजण जे काम करतात त्या सर्वांचे काम करणे म्हणजे श्रम आहेत का? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला श्रम या संज्ञेचा अर्थ विचारात घ्यावा लागेल. व्यवहारात आपण श्रम आणि कष्ट हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरतो, पण अर्थशास्त्रात मात्र श्रम या संज्ञेला विशिष्ट अर्थ आहे.
श्रम म्हणजे आर्थिक मोबदल्याच्या हेतूने केलेले एकाच अर्थाने वापरतो. कोणतेही काम होय, याचा अर्थ जर एखाद्या कामामध्ये आर्थिक मोबदला मिळवण्याचा हेतू नसेल तर अर्थशास्त्रात त्या कामाला श्रम असे म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ, आईने आपल्या मुलाचा सांभाळ केला तर ते श्रम ठरणार नाहीत. पण तेच मूल जर पाळणाघरात ठेवले तर तेथील दाईचे काम हे श्रम ठरतील. असे का? तर मूल सांभाळण्याच्या कामामागे आईचा आर्थिक मोबदला मिळवण्याचा हेतू नसतो, पण पाळणाघरात तो हेतू असतो. अशी अनेक उदाहरणे देता येतील. श्रमामध्ये सुद्धा प्रकार सांगता येतील. काही श्रम हे शारीरिक असतात, उदाहरणार्थ हमालाचे श्रम, तर काही श्रम हे बौद्धिक असतात, उदाहरणार्थ प्राध्यापकाचे श्रम. यावरून तुमच्या असे येईल की ज्या श्रमांमध्ये शरीरशक्तीचा वापर जास्त असतो ते श्रम शारीरिक श्रम असतात. याउलट ज्या श्रमांमध्ये बुद्धीचा वापर जास्त असतो त्या श्रमांना बौद्धिक श्रम म्हटले जाते. श्रमाचे आणखी एका दृष्टीनेही प्रकार करता येतात. काही श्रम हे उत्पादक श्रम लक्षात अनुत्पादक असतात, उदाहरणार्थ कुंभाराचे श्रम, विणकराचे श्रम, कारण त्यांच्या श्रमातून उपयोगिता निर्माण होते. उलट काही श्रम अनुत्पादक असतात, उदाहरणार्थ चोराने चोरी करण्यासाठी केलेले श्रम, कारण या प्रकारच्या श्रमातून उपयोगिता निर्माण होत नाही. श्रमाविषयीचा एवढा अर्थ लक्षात घेतल्यावर तुमच्या हे लक्षात आले असेल की सर्व प्रकारचे कष्ट म्हणजे श्रम नाहीत, तसेच सर्व श्रम एकसारखे नसतात. आता आपण एक उत्पादन घटक या नात्याने श्रमाची काही प्रमुख वैशिष्ट्ये विचारात घेऊ. श्रमाची वैशिष्ट्ये. श्रम हा भावना असलेला घटक आहे. भूमी व भांडवल हे घटक निर्जीव असतात, त्यामुळे उत्पादनात त्यांचा वापर करताना विशेष काळजी घ्यावी लागत नाही. पण श्रम हा भावना असलेला घटक आहे, म्हणून त्याचा काळजीपूर्वक वापर करावा लागतो. उदाहरणार्थ, कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराला विश्रांती देणे, साप्ताहिक सुटी देणे अशी व्यवस्था करावी लागते. श्रम शीघ्र विनाशी आहे. श्रम साठवता येत नाहीत, म्हणजे एखादा कामगार एखाद्या दिवशी कामावर गेला नाही तर त्या दिवशीचे श्रम त्याला साठवून ठेवता येत नाहीत, त्याचे ते श्रम तास वाया जातात. भांडवल साठवता येते, पण श्रमाचे तसे नाही. श्रम चटकन नाहीसे होतात. श्रम व श्रमिक अविभाज्य असतात. श्रमिकांपासून श्रम वेगळे काढता येत नाहीत. जसे जमिनीचा मालक व जमीन वेगळे असतात, तसे श्रमाचे नसते. म्हणूनच ज्या ठिकाणी श्रम वापरून उत्पादन केले जाते त्या ठिकाणी स्वतः श्रमिकाला जावे लागते, उदाहरणार्थ कारखान्यात कामगाराला जावे लागते. श्रम बहुजिनसी असतात. श्रमिकांची कार्यक्षमता भिन्न भिन्न असते. एखादा कामगार कमी वेळेत अधिक उत्पादन करतो म्हणजे तो अधिक कार्यक्षम असतो, तर दुसरा कामगार कमी उत्पादन करतो तो अकार्यक्षम असतो. याचे कारण प्रत्येक श्रमिकाचे शिक्षण, वेतन, शारीरिक व बौद्धिक क्षमता व इतर अनेक गोष्टी भिन्न असतात. यामुळे प्रत्येक श्रमिकाची कार्यक्षमता कमी अधिक असू शकते. म्हणूनच श्रम हा घटक बहुजिनसी आहे. श्रम तुलनेने कमी गतिक्षम आहे, भांडवलाच्या तुलनेत आहे. कुटुंब सोडून दुसऱ्या प्रदेशात कामासाठी जायला तयार नसतो. वरील वैशिष्ट्ये अभ्यासल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की श्रम हा भूमी या घटकापेक्षा खूपच वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे.